नमस्कार, पोया प्राईम खबरो. आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवा खातीर पणजी नटली. उक्तावणाक सुजान सारांडॉन, कमल हसन. जागतिक किर्तीचे नृत्यकर्मी बिरजू महाराजांची खासा कार्यावळ. मिनाच्या पावणे उपरांत गोय सरकाराचा मायनिंग बंदीचो आदेश घेतले फाटी. फुडल्या 2 महिन्या भितर स्टॉकांचा फेरनियाळ, मुख्यमंत्र्यान केले स्पष्ट. पुलीस कादयेंत वा बंदखणीतल्या राजकारण्याक वेंचणूक लढूंक मेळटली. केंद्राची कायदो दुरुस्ती सुप्रीम कोर्टाक मान्य, मात ख्यास्त फरमायल्ल्यांचे सदस्यत्व रद्द. मोपाचे भूंयसंपादनाक आव्हान दिवपी याचिका हायकोर्टान मारली भायर. फावो ते पुरावे नात म्हणून केस सरकाराच्या फावरात. भुरग्यां खातीर वात्सल्य येवजण चाली. आवय बापूय नाशिल्ल्या दुर्लक्षित भुरग्यांक 18 वर्सां मेरेन सरकार दितलो म्हयन्याक 1.5 ते 2.5 हजारांचो आर्थिक आधार. आनी स्मॉल क्रिश्चन कम्युनिटीची पहिली राष्ट्रीय परिषद पोरण्या गोंयात सुरू. 68 हजार स्मॉल क्रिश्चन कम्युनिटीचे 8 हजार फुडारी वांटेकार. 3 दीस चलतली परिषद. खबर विस्तारान. इफ्फी 2013 सुरू जावंक फक्त कांय वरां उरल्यात. सगळी तयारी जाल्या. उक्तावण सुवाळ्याक मुखेल सोयरी म्हणून हॉलिवूड स्टार सुजान सेरांडॉनाचो गाऊन फॅशन डिझायनर वेंडल रॉड्रिग्सान डिझायन केला. या सुवाळ्याक कमल हसन खासा सोयरो असतलो. हे फावट 80% फिल्मां डिजिटल असतली. ऑस्कर पुरस्कारा खातीर गेल्ली 15 फिल्मां ह्या इफ्फीत आसात. इफ्फीचे उक्तावण करपी हॉलिवूड स्टार सुजान सेरांडॉनाचो गाऊन फामाद गोयकार फॅशन डिझायनर वेंडल रॉड्रिग्स डिझायन करतलो. मिस्टर वेंडल रॉड्रिग्स, द व्हेरी एमिनेंट अँड पॉप्युलर ड्रेस डिझायनर फ्रॉम गोवा, वुड बी डिझायनिंग हर गाउन फॉर द इव्हनिंग फंक्शन. सो दॅट्स समथिंग दॅट यू नो वी ब्रॉट हिम ऑन बोर्ड. आता एनालॉग फिल्मांचे दिस गेले. फाटले इफ्फीक 50% फिल्मां डिजिटल आशिल्ली. हे फावट 80% फिल्मां डिजिटल. So while it comes with a lot of advantage, the digital technology, it also comes with severe restraints. So, you know, it comes with a password called a KDM, key delivery message. So, you know, we need to first get the film on a digital platform and then we need to get the password also. Passwords are released 48 hours before the film is screened. This protects the films from being pirated. This year 80% of the films are on digital, so they're sharing this. Last year it was around 50%. The year before that in 11 it was about 40%. Iffiche uktavan suvalyachi karyavali ashi. The opening would be Rajat Kapoor and Suhasini Maniratnam. Then there would be an address by the chief guest, Ms. Susan Sarandon, followed by a brief address by Shri Kamal Hasan, who is the special guest. Then important guests would be felicitated on the dais. Then there would be a cultural program by Pandit Birju Maharaj and Ms. Saraswati Sen and Ms. Nishad Khan. One is Veena Malik's Coffin Maker, which is entirely based in Goa. I think it has Nasiruddin Shah. And the other is and Ratna Patekar Shah. And the other is Opur Sansa, Bengali film. इफ्फीच्या उक्तावण सुवाळ्याची सध्या प्रॅक्टिस चालू असा. मंगळारा उसरा मेरेन उक्तावण सुवाळ्याच्या स्टेजीचेर कलाकार प्रॅक्टिस करताले. इतले मजगती आमदार विष्णू वागाक इफ्फीच्या गव्हर्निंग काउन्सिलाचो चेअरमॅन केला. अंदूच्या इफ्फीत आयोजकांनी कंटेंट आणि ग्लॅमर बॅलन्स करपाचो यत्न केला. अंदू इफ्फीत सुजान सेरांडॉन, मिशेल यो, अमिताभ बच्चन, रोहित शेट्टी ह्या सारखेले कलाकार येतले. त्याचबरोबर 76 देशातले 326 सिनेमांत 15 सिनेमा ऑस्कर नॉमिनेटेड असतात. कंटेंट आणि ग्लॅमर मिक्सअप करपाचो आयोजकांचो प्रयत्न कितलो सक्सेसफूल जाता हे इफ्फी सुरू जातकरूच कळटले. व्हिडिओ जर्नलिस्ट ओमकार फळारी वांगडा लौकिक शिलकार, प्रुडंट मिडिया खातीर. येता ते 23 तारखेर सुप्रीम कोर्ट मिनाच्या पावणे खातीर नेमिल्ल्या 3 वांगड्यांच्या समितीची कार्यपद्दत थारायतले.
पावणे उपरांतच गोय सरकार मायनिंग आणि मीन येरादारीचेर घाल्ल्या स्थगितीचो आदेश फाटी घेतले असे खण मंत्री मनोहर पर्रिकरान स्पष्ट केला. तो मिडिया कडेन उलयतालो. गोयच्या जेटींचेर आणि हेर सुवातींनी काढून दवरिल्ल्या मिनाची पावणी करपा खातीर सरकारान 3 वांगड्यांची समिती नेमल्या. काढिल्ले बेहिशेबी मिनाचेर ट्रेडरांनी केल्ल्या दाव्यांचो अभ्यास आणि खात्री करपाक सरकाराक 2-1 महिने तरी लागतले असे पर्रिकरान सांगले. Okay. And as far as the Oron jetties is concerned, around 7 days, no, you said? Seven days, you said, no? It will take to verify the... I have not vacated my order of transportation ban as well as mining ban. So my order will be vacated only when e-auction takes place. And then by giving passes, either by numbering them serially or by electronic system, whatever is possible, they will be allowed to be moved one by one. So it, there can't be chaos. Or JTJ, sorry, trader and so on. I have noticed that the day that the day is over, technically, the day is over, if it is holiday, it is always the next day. This is always the so yesterday it has got over, according to me. So today the department will see how many has come. I have not contacted department. I was not well for 2-3 days. But in 7 days, I can respond to you how many people have applied for what. And in 60 days, we can verify what they have claimed, approximately. This is not deadline. पुलीस कादयेत वा बंदखणीत आशिल्ल्या राजकारण्यांक वेंचणूक लढूंक मेळटली. सुप्रीम कोर्टान सरकारान लोकप्रतिनिधित्व कायद्यात केल्ली दुरुस्ती मानून घेतल्या. मात तो दोशी थारलो आणि ताका ख्यास्त फरमायली जाल्यार तो राजकारणी वेंचणूक लढूंक शकचो ना. बंदखणीत आशिल्ल्या राजकारण्यांक वेंचणूक लढूंक मेळची ना असो निकाल सुप्रीम कोर्टान कांय म्हयन्या फाटी दिल्लो. आता कायदो दुरुस्तीक कोर्टान मान्यताय दिल्ल्यान राजकारण्याक थकाय मेळ्या. दोषी थारून ख्यास्त भोगपी राजकारणी वेंचणुकेक अपात्र थारता आणि अंडर ट्रायल म्हणून झेलीत आशिल्लो राजकारणी वेंचणूक लढूंक शकना ह्या सुप्रीम कोर्टाच्या निकालाक राजकीय पक्षांनी विरोध केल्लो. कोर्टाच्या आदेशा उपरांत लोकप्रतिनिधित्व कायद्यात संसदेत केल्ले दुरुस्तीक सुप्रीम कोर्टान मंगळारा मान्यताय दिली. आता पुलीस कादयेत वा बंदखणीत आशिल्ल्या राजकारणी वेंचणूक लढूंक शकतले. मात तांकां न्यायालयान दोषी थारून ख्यास्त फारमायली असल्यार ते वेंचणूक लढूंक पात्र आसचे ना. संसदेन सप्टेंबरात लोकप्रतिनिधित्व कायदो दुरुस्ती विधेयक हाडिल्ले. ह्या तरतुदी प्रमाण बंदखणीत आशिल्ल्याक वेंचणूक लढोवपाचो अधिकार मेळटा. कोर्टाचो निकाल चुकीचो आसा आणि ताका लागून तो सारखो करपाचे विधीमंडळाचो संविधानिक हक्क थारता असे सरकारान म्हणिल्ले. एखादी व्यक्ती बंदखणीत असली म्हणून ताचो मतदानाचो हक्क वचना वा मतदार वळेरेतल्यान त्याचे नाव काढिनात, हाका लागून उमेदवारीचोय हक्क उरता, ही गजाल दुरुस्ती विधेयकान स्पष्ट केल्या. फौजदारी प्रकरणात दोषी थारिल्ले गुन्हेगार आमदार वा खासदारांक अपात्र थारपापासून वाटोवपी लोकप्रतिनिधित्व कायद्यातली तरतूद सुप्रीम कोर्टान जुलै महिन्यात रद्द थारायल्ली. ट्रायल कोर्ट दोषी थारायता त्या दिसा सावन संबंधित खासदार वा आमदाराची खासदारकी वा आमदारकी रद्द जातली असो इतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टान दिल्लो. हो निकाल मात लागू आशिल्ल्यान कितलेशेच आमदार खासदारांचेर विधीमंडळातले सीट खाली करपाची पाळी फुडें येवंक शकता. आता मेरेन 3 खासदारांनी खुर्च्यो खाली केल्यात. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट. मोपा विमानतळा खातीर सरकारान केल्ले भूंय संपादन रद्द करचे म्हणून घाली याचिका हायकोर्टान भायर मारली. याचिकादारा कडेन आपली बाजू मांडटना फावो ते पुरावे नाशिल्ले. भूंय संपादन पुराय जालां अशें निरीक्षण कोर्टान मांडले. मोपा विमानतळा खातीर सरकारान केल्ले भूंय संपादनाक आव्हान दिवपी याचिका उच्च न्यायालयाच्या गोंय खंडपीठान मंगळारा भायर मारली. विमानतळाक जमीन घेवपाची पुराय प्रक्रियाच बेकायदेशीर म्हणपाचो दावो याचिकादारान केल्लो. ऑलरेडी जे पॉईंट पण घातलेले पिटिशन ते एकूय रेज जावंक ना. विदाउट रेज हियरिंग जायनासतनाच डिसमीस जाला. ताका लागून आमी कितें म्हणटा की हांगाच सगळें सोपोंक ना. आमी ऑलरेडी आतां फास्ट सुप्रीम कोर्टान वयतले. मोपा विमानतळा खातीर जमीन संपादन प्रक्रिया पुराय जाल्या आणि ही प्रक्रिया कित्याक बेकायदेशीर हे स्पष्ट करप याचिकादाराक जमूंक ना असे निरीक्षण कोर्टान याचिका निकालान काढताना केला. याचिकादार म्हणतात कोर्टाच्या निकाला आड सुप्रीम कोर्टान वतले. आम्ही प्रॉपरायटर म्हणून कोर्टान गेले. आम्ही ओनर टेनंट आणि कोण झाल्या वयचे नसले. आम्ही प्रॉपरायटर, आम्ही शुद्ध मालक.
आम्ही खरे भाडकात ते हे कोणीन तरी कोणाक सरकाराकडल्यान घेतलेले तसले सुवाती नव्हत्यो. ताका लागून परचेसिंग ऑर्डर सेल डीट पेपर पळय नसताना 7-12 केलात आणि सगळ्या लोकांची नावं घातल्यात, सगळे खंयच्या दुसऱ्याच भाडकार लायल्यात आणि जमीनदार हा तो प्रॉपरायटर चॅलेंज करून गेलो ते डिसमिस झाला. म्हणजे प्रुडंटा खातीर रिपोर्टर मुकेश कुमार. आता घेऊया एक व्यावसायिक विषय.